चिरून टाकला जातोय. एकदा पूर्ण दिसत आहे प्रयत्न. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी, थोडीशी लेट फेकी आणि परिणामी दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दोन धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे धावफलकावर तीन धावा. तीन धावा झालेले आहेत. अतिशय चांगलं फलंदाजी आपण पाहतोय. दोन फलंदाज योगेश आणि दिनेश ही जोडी. पुन्हा एकदा विशाल आपल्या गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षण थोडस परिवर्तन करतोय, बदल करतोय क्षेत्ररक्षणामध्ये. जर पाहिले तर निश्चितच ऑफलाईन दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप मिड विकेट. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू फोर्स करायचा प्रयत्न होता फलंदाज बाद करा फटकेबाजी. काजूपाडा संघाची कर्णधार आमच्या आयोजकांना भेटायचंय. काजूपाडा संघ श्री साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा संघ संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय. आमच्या आयोजकांशी भेटायचं आहे. तर आता मात्र नुकताच बाद होणारा फलंदाज दिनेश ठरतोय. तर त्याच्या बॅटमध्ये फक्त आणि फक्त दोन धावा पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या तीन वर कायम आहे. तीन एक गडीबात तीन धावा झालेल्या आहेत. आता मात्र नवीन फलंदाज जातो तो म्हणजे वैभव होतोय. वैभव धूम एक अष्टपैलू खेळाडू समजला जातोय कटकी बाईस खंडीपाडा संघाचा. त्याच्याकडे क्षमता आहे चांगली फलंदाजी करण्याची. आता मात्र या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. फलंदाज वैभव आला स्ट्रायकेंडला. वैभव स्ट्रायकेंडला फलंदाज आपण पाहतोय योगेश. तर विशाल आता मात्र गोलंदाजी मार्कवर पुढे चेंडू. आता मात्र लॉर फुलटा चेंडूला फोर्स करे चेंडू जाईल काव कॉर्नर बनल्याच्या बाहेर. वन बाउन्सी मारेच्या पार हा आलाय दमदार चौकार. आता मात्र लोवर फुटवर चेंडू टाकला होता आणि त्या चेंडूला शटम पुल करतो. चेंडू सरळ निघून जातोय कौकोण बंडऱ्यांच्या बाहेर सरळ चार धावांसाठी. आता या चार धावाने संघाची धावसंख्या सात धावा. चेंडू टाकून झालेले ते म्हणजे विशालाचे चार पाचवा चेंडू. या आपला सपाटा फटका चेंडू सरळ निघून जाय लॉंग लेग बंडऱ्यांच्या बाहेर सरळ सहा धावांसाठी. वैभव इज ऑन फायर आणि या शाद सहा धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर तेरा धावा. आता मात्र धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. आपण पाहतोय वैभव आणि योगेश धूम खेळपट्टीवरती चांगला धावांचा पाऊस पाडतोय. वैभव याच्या बॅटमध्ये एक षटकार एक चौकार पाहायला मिळतोय. आता मात्र विशाल थोडासा महागड ठरतोय. यावेळेस आता मग चेंडू खोदून काढतोय हेलिकॉप्टर स्टाईल चेंडूला चेंडू उडवतोय चेंडू जाईल मिडऑफ पट्टामध्ये. आता मात्र चांगला क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एक धाव जसं काही मिळणार नाही. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजे चौदा धावा. षटकाची समाप्ती विशाल याची. विशाल याने एका षटकामध्ये फक्त तब्बल चौदा धावा खर्च केलेले आहेत. अतिशय खराब गोलंदाजी म्हणावी लागेल विशाल याची. पहिले तीन चेंडू चांगल्या प्रकारचे हाताळल्यानंतर आता मात्र उर्वरित तीन चेंडू मध्ये भरपूर धावा खर्च केलेला गोलंदाजाने. तब्बल चौदा धावा तो खर्च करतोय मोजतोय. खराब गोलंदाजी केलेली आहे पहिल्या षटकामध्ये. आता मात्र पाहायचं आहे नवीन गोलंदाज कोणता नवीन गोलंदाज अतुल येतोय गोलंदाजी मार्कवर. अतुल नडके येतोय. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे चांगला अनुभव त्याच्याकडे आहे चांगला प्रभावी मारा तो करू शकतोय. आता मात्र तितकाच चांगल्या प्रभावी माराची गरज आहे या संघाला गावदे स्पोर्ट्स पंबणे या संघाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल जेणेकरून समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखायचं असेल तर एक चांगला ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवावा लागेल गावदेवी स्पोर्ट्स पोमन या संघाला. आता मात्र राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. आता मात्र अतिशय सुरेख डिलिव्हरी चेंडू पर्यंत थोडस खाली राहतो आणि सरळ विकेट किंवा अजय हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू डॉटबॉलची समाप्ती. वैभव थोडासा निराश होतोय पायांचा फुटवर्क काही होताना दिसत नाही. एक खडेखाडी खेळण्याचा प्रयत्न होता वैभव याचा. चेंडू जाईल निर्धाव. आता मात्र बॅकफुटवरती येऊन चेंडूला पुल करायचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल लागोपाठ दुसरा चेंडू निर्धाव टाकतो. चांगला कम बॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज अतुल नडगे. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. आता या षटकामध्ये तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने वैभव साडे.
आता मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ द वन बाउंड सीमारेषा पार, हा आलाय कणकणीत दमदार चौकार। यावेळेस या चार धावाने संघाची धावसंख्या 18 वरती, एक गडीबाद 18 अशी धाव सुरुवात अशी धावसंख्या झालेली आहे। केतकी बॉईज कंडीपडे या संघाचे वैभव पुन्हा एकदा आपल्या स्ट्रायकिंगला असेल। आता मात्र मोठा फटका, चेंडू जातोय कावकोणच्या दिशेने चांगला झेल आणि फलंदाज बाद। वैभवच्या बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज विकास भोईर मैदानाच्या आतमध्ये जातोय, दाखल होतोय। वैभव बाद झाला, नुकताच फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे वैभव त्याच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार फाळ मिळाले, चांगली फलंदाजी त्यांनी केली, आपल्या संघासाठी उपयुक्त पारी खेळू करून तो तंबूत परततोय, चांगली फलंदाजी केली। 15 धावांची खेळी करून तो तंबूत परततोय। तर आता मात्र विकास भोईर स्ट्राइक एंडला असेल, नो स्ट्राइक एंडला आपण पाहतो योगेश धूम सलामीचा फलंदाज आहे, तर गोलंदाजी मार्कवर अतुल जयवंत भडांगे साहेबांना मी विनंती करतोय आमच्या व्यासपीठावरती येऊन सानापना व्हा। जयवंत भडांगे साहेब तुमचं मी या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय, वेलकम असेल तुमचा। जयवंत भडाके साहेबांना विनंती करतो आमच्या मान्यवर कक्षेत येऊन स्थानापन व्हा। अतुल लतीचं चांगलं कम बॅक, फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केले आहेत 5 चेंडू मध्ये। आता मात्र अतिशय सुरेख डिलिव्हरी, अतिशय वेगवान चेंडू हाताळले का तो चेंडू जाईल निर्धाव, षटकाची समाप्ती, धावसंख्या कायम ती म्हणजे 20 वरती, 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या आहे 20 धावा। चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये, चांगला कमबॅक केला करण्याचा प्रयत्न केला अतुल यांनी, फक्त आणि फक्त 6 धावा तो खर्च करतोय। त्यानंतर एक गडी बाद सुद्धा केलेला, वैभव याला बाद केलेल्या या गोलंदाजाने अतुल यांनी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल दुसऱ्या षटकामध्ये, चांगला कमबॅक करून दिलेला आपल्या संघाला गावदे स्पोर्ट पोमण या संघाला, चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो करून देतोय अतुल नडगे हा गोलंदाज। तर आता मात्र तिसरा षटक स्लॉग ओव्हर मध्ये पाहायचा आहे, डेथ ओव्हर मध्ये पाहायचा आहे कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्गवर, तर राहुल अंधेर, राहुल अंधेर हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, चांगला एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाला, चांगला लेदरचा एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाकडे। तर आता पाहायचा या सामन्यामध्ये पाहायचा कशा प्रकारची गोलंदाजी करेल, धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 20 धावा झालेल्या आहेत केतकी बॉईज कधीपाळे संघाची। तर आता मात्र पाहायचा या 6 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय केतकी बॉईज कधीपाळा संघ। आता मात्र पहिला चेंडू, चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये, आउटफील्ड करापा सकाळ आणि जास्त काही धावा मिळणार नाही, एका धाव मिळते जास्त काही मिळणार नाहीये। धावसंख्या 21 लॉस ऑफ 2 विकेट आपण पाहतोय केतकी बॉईज खंडीपाडा वर्सेस गावदे स्पोर्ट्स पमन असा सुरू असलेला सामना। प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या झालेली आहे 21 धावा झालेली आहे केतकी बॉईज खंडीपाडा संघाची। तर आता मात्र राहुल पुण्याचा गोलंदाजी मार्गवर राईट आर्म ओव्हर द विकेट ने दुसरा चेंडू। आता मात्र शॉर्ट पिच चेंडू, वाईट इशारा, भरपूर आपल्या अप्रकार चेंडू होता, चेंडू उभा जातो वाईट, 51 धाव मिळाले जाईल फलंदाजी करणाऱ्या संघाला। धावसंख्या 1 ने पुढे सरकते पोहोचते म्हणजे 22 वरती। राहुल एक चांगला गोलंदाज, चांगला वेगवान पद्धतीचा गोलंदाजी करतोय। तर यावेळेस चांगला फटका, चांगला कनेक्शन, चेंडू जातोय लॉंगच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस फेकी अतिशय सुरेख, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना आणि या 2 धावाने धावसंख्या धाव फलकावर पोहोचते म्हणजे 24 वरती। चेंडू टाकून झालेले ते म्हणजे 2-4 चेंडूचा खेळ शिल्लक, धावसंख्या 24। आता मात्र पाहायचं आहे किती धावांपर्यंत मजल मारतोय हा संघ केतकी बॉईज खंडीपाडा।
यावेळेस मोठा फटका, अतिशय चांगला फटका, टिटपट, चेंडूचा निघून जाईल मिड विकेट पंडितांच्या बाहेर, सरळ 6 धावा 6 षटकार। यावेळेस ओव्हर पिच चेंडू होता, स्लॉट मध्ये चेंडू होता, चेंडूला पाठवतोय मिड विकेट बाउंड्रीलाइनच्या बाहेर, सरळ 6 धावांसाठी विकास भोईर याच्या बॅट मधून षटकार पाहतोय आणि या षटकाराने सांगायची धावसंख्या आता मात्र 30 वरती। चेंडू टाकून झालेलं आहे 3, चेंडू पाठवायचा, यस चेंडू आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये, तर आता मात्र धावसंख्या आहे 30 धावा। विकास इज ऑन फायर, संजय पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मी या स्पर्धेमध्ये स्वागत करतो, त्यांच्या जुळले त्यांचे सहकारी, त्यांचं जर आगमन झालं त्यांचं मी सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो। वेलकम सर, तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। आता मात्र पुढील चेंडू, आता चेंडू मॅचची एज फलंदाजला जीवन मिळालं जाईल, जीवनदान मिळालं जाईल आणि या दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतो, तो म्हणजे विकास भोईर। एक धाव मिळाली जाते, एका धावाने धावफलक 31 वरती। चेंडू टाकून झालेले 4 चेंडू मध्ये भरपूर धावा खर्च करतोय राहुल अंधेरा गोलंदाज। आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक, उर्वरित 2 चेंडू मध्ये किती धावा देतोय मोजतोय गोलंदाज राहुल। तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये जातोय, दाखल होतोय जर्सी नंबर 17, तो म्हणजे मयूर बाबर हा फलंदाज। स्ट्राइक एंडला असेल, लॉस्ट एंडला फलंदाज योगेश धूम। राहुल पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्क 10-12 फलांचा रनअप, लॉंग रनअप ने राईट आर्म राऊंड द विकेट ने यावेळेस गोलंदाजी करेल फलंदाज मयूर साडी। धाव फलक 31। शॉर्ट पिच चेंडू आता मात्र बॅकफुटवर जाऊन चेंडूला पोल केला, चेंडू चालला गेल 1 बाउंस सीमारेषा पार, हा आलाय दमदार खणखणीत पॉवरफुल चौकार। आणि या 4 धावाने धाव फलक आता मात्र पुढे सरकते, धाव फलक पोचली जाते जाईल ते म्हणजे 35 वरती 35 लॉस ऑफ फायटिंग विकेट झालेल्या आहेत म्हणजे 3 गडीचे मोबदल्या, धाव फलक 35 धावा। आता मात्र शेवटचा चेंडू, यावेळेस चेंडूला फोर्स करतो, चेंडू जाईल एक्स्ट्रा कवरच्या दिशेने, चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, थोडस गाता ठरू शकते, फलंदाज बाद होईल तो म्हणजे मयूर बाबर। एक धाव मिळेल जसं काही मिळणार नाहीये, षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36 धावा आणि 37 धावांचं लक्ष, 37 धावांचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे केतकी बॉईज खंडीपाडा या संघाने गावदे स्पोर्ट फॉर्मल संघाच्या समोर। त्या धावांचा पाठलागासाठी पाहायचा आहे कशा प्रकारची योजना, कशा प्रकारची फलंदाजी करेल म्हणजे पोमणा संघ। यानंतर होणारा सामना असेल आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी आणि अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघाचे कर्णधार, टॉससाठी यायचं आहे अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा आयोजक संघ आहे। त्यानंतर आपण पाहतोय आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी संघाचे संघनायक, संघाचे कर्णधार, टॉससाठी यायचो आहे। मी विनंती करतो संजय पाटील साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल या सामन्याचा टॉस होईल संजय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय। आपण पाहतोय
आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकड़ी विरुद्ध अष्टविनायक स्पोर्ट्स पलटपड़ा या दोन संघाच्या दरम्यान सामना होईल। सामन्याचा टॉस होतोय संजय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय बेलकड़ी वर्सेस पलटपड़ा। छापासा कॉल दिलाय विजयाच्या माध्यमातून टॉस विन झालेला आहे बेलकड़ी। यस निर्णय कळवायचा आहे या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या लोकांनी सहकार्य केले माननीय श्री संजयजी पाटील यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज साठी प्रत्येकी 1100 रुपये टोटल 2200 रुपये देणगी आम्हाला मिळालेली आहे। त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय। त्यांना धन्यवाद देतो संजय पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला चांगलं सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय। गावदेवी स्पोर्ट्स पोमण संघाकडून चेतन आणि विशाल ही जोडी ही बॅटर्स आपण पाहतोय ओपनिंग जोडी ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे। तर केतकी बॉईज खंडेपाडा संघाकडून सलामीचा गोलंदाज षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी सज्ज होईल। गोलंदाज आपण पाहतोय किरण धूम हा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर एक चांगला गोलंदाज आहे एक चांगला क्लासिक दर्जाचा गोलंदाज अनुभवी गोलंदाज आहे किरण धूम। या गोलंदाजालाच आहे या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल। जर हा सामना जिंकायचा असेल तर त्या संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल। गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो राईट आर्म ओव्हर दी विकेटने स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहतो चेतन नवशकला फलंदाज विशाल भडांगे तर गोलंदाज आपण पाहतोय किरण धूम। धावांचं लक्ष आहे 37। पहिला चेंडू आता मात्र अतिशय सुरेख चेंडू पडला थोडासा उसळी घेतोय आणि सरळ विकेट किपर यष्टीरक्षक योगेश याच्या आता मधून 20 होतं निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर चांगला नियंत्रण आता मात्र पुण्याचा सज्ज गोलंदाजी मार्गावर राईट आर्म ओव्हर दी विकेटने किरण यावेळेस अतिशय सुरेख डिलेवरी बॅक टू बॅक दोन चेंडू लागोपाठ निर्धाव टाकतोय गोलंदाज आपण पाहतोय किरण काही समजत नाही फलंदाज चेतन याला ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता खडेखडे करण्याचा प्रयत्न होतो या फलंदाजाचा आता मात्र जर चेंडूच्या रेषेमध्ये येऊन जर फटका मारला तर निश्चितच चांगल्या प्रकारचे धावा मिळाला जाईल परंतु आता मात्र तसं काही होताना दिसत नाही एक खडेखडे करण्याचा प्रयत्न होतोय फलंदाज आपण पाहतोय चेतन आणि अतुल विशाल हे दोन फलंदाज आता मात्र यावेळेस चांगला फटका चेंडू जाईल मेडिकल क्षेत्रामध्ये चांगला झेल फलंदाज बाद आता मात्र फलंदाज बाद होतोय तो म्हणजे चेतन खराब फलंदाजी केली फक्त आणि फक्त शून्यावरती बाद होऊन तो तंबूत परतोय शून्यावरती बाधवून तंबत परततोय यावेळेस आपण पाहतोय खराब फलंदाजी चेतन याची चेतन गोवारी बाधवून तंबत परततोय आता मात्र नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये जाईल संघाचं अजून खातं उघडलेलं नाहीये गावदेव स्पोर्ट्स प्रमाण संघ वर्सेस केतकी बॉईज खंडेपाडा या दोन संघाच्या दरम्यान सामना सुरू आहे। चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज आपण पाहतोय किरण धूम हा गोलंदाज चांगला प्रभावी मारा टाकलेला आहे तीन चेंडू मध्ये एकही धाव दिलेली नाही या गोलंदाजाने आता
आणि एक गडी बाद केलेला आहे. आता मात्र पुण्याचा राईट आर्म ओव्हर द विकेट ने समोरील पुढील चेंडू. या वेळेचा बॅटची एज राखता चेंडू जातोय नो बॉलचा इशारा. बॅक टू द बॉलर. वन बॉल वन प्लस वन. वन प्लस वन म्हणजे दोन धावा अवधाच्या स्वरूपाने मिळाला जाईल. गावदे स्पोर्ट्स प्रमाणे या संघाला दोन धावाने खातं उघडलं जाते स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय फलंदाज राहुल आणि विशाल ही जोडी किरण. आता मात्र फेरची संधी आहे राहुल याला. यावेळेला चांगला फटका चांगला फोर्स केला चेंडू जातोय लॉंग ऑफ चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न. चांगला शतरक्षण चांगली फेक. फक्त आणि फक्त दोन धावा जास्त काही मिळणार नाही दोन्ही फलंदाजांना. आणि या दोन धावाने संघाची धाव संख्या आता मात्र धाव फलकावर चार धावा. चेंडू टाकून झालेला चार चार चेंडू मध्ये चार धावा खर्च करतोय. अतिशय चांगली गोलंदाजी किरण याची. चांगला प्रभावी मारा टाकतोय. आता मात्र पुण्याचा राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस आता मात्र मोठा फटका चेंडूला खोदून काढला चेंडू जाईल लॉंग ऑन बॉलरांची बाहेर सरळ सहा धावांसाठी षटकार. याच प्रकारचे फटके मारावे लागतील. मोठा टार्गेट आहे त्या धावांचा पाठला करण्यासाठी चांगली फटकेबाजी करावी लागेल राहुल आणि विशाल या फलंदाजाला. आता मात्र विशालच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतो. विशाल खेळतोय सहा आठ वरती राहुल करतोय वैयक्तिक एक धाव संख्या. संघाची धाव संख्या आहे आता मात्र दहा धावा. चेंडू टाकून झाले पाच. शेवटचा चेंडू लास्ट बॉल टू गो. आता मात्र मिस टाइम स्टोक चेंडू जातोय फायनलच्या दिशेने. चांगला शतरक्षण या सुरेख चेल फलंदाज बाद बाद होणारा फलंदाज विशाल भडांगे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. हा प्रकार चेंडू होता चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टाइम स्टोक हवेमध्ये चेंडू होता आणि चांगला झेल टिपतोय फायनलच्या क्षेत्रामध्ये आणि फलंदाज बाद होतो म्हणजे विशाल. षटकाची सुद्धा समाप्ती झालेली आहे किरण याची. किरण याने पहिल्या षटकामध्ये तब्बल दहा धावा खर्च केलेल्या आहेत आणि दोन गडी बाद केलेल्या आहेत. आपल्या संघासाठी एक अतिशय चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. तर आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल हेमंत घोडविंदे. संजय पाटील साहेबांचं स्वागत आणि सत्कार होतोय या स्पर्धेमध्ये. त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं या स्पर्धेला. महादेव जाधव साहेबांच्या शुभ हस्ते सत्कार केला जातो संजय पाटील साहेबांचं. चांगलं सहकार्य लाभलं. चांगलं सहकार्य लाभलेलं त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला. त्याबद्दल त्यांचा सत्कार होतोय. आता मात्र पहिला चेंडू फ्लिकरचा प्रयत्न अपील. वाईटचा इशारा. पहिला चेंडू वाईट टाकतोय गोलंदाज. आपण पाहतोय नवीन गोलंदाज वैभव येतोय डाऊन द लेग साइड चेंडू चात्रांनी करतोय. एक अवंध धाव मिळाला जाईल. धाव संख्या अकरा. पुण्याचा सजीवली गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. दहा ते पारा बारा फलांचा रन अप या गोलंदाजाचा. तर आता मात्र राहुल साडी यावेळेस आता मात्र पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट च्या सहाय्याने. चांगला क्षेत्रक्षण विकासाचा चांगली फेकी. परिणामी फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल जास्त काही मिळणार नाहीये फलंदाज राहुल याला. धाव संख्या बारा. राहुल आणि हेमंत या जोडीला या फलंदाजांना आता मात्र चांगला पार्टनरशिप चांगली भागीदारी बनवावी लागेल. जर हा सामना जिंकायचा असेल तर गावदे स्पोर्ट्स पोमन या संघाला चांगले प्रयत्न करावे लागेल. चांगला गॅप मध्ये फटके मारावे लागतील. चांगला षटकार आणि चौकार पाऊस पडावा लागेल. आता मात्र अलॉंग द
अपील, परंतु पंच काही सहमत होत नाहीये यावेळेस। शफलन क्रॉस मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये काही संपर्क होत नाही, चेंडू जाईल निर्धाव, डॉट बॉलची समाप्ती। गोलंदाज आपण पाहतोय अतिशय चांगली गोलंदाजी करताना दिसतोय वैभव धूम। आता मात्र चेंडू खोदून आला, चेंडू जाईल मिड ऑफ पट्ट्यामध्ये, चांगला क्षेत्ररक्षण एकनाथ याचा, चांगली फेकी, फक्त आणि फक्त एक धाव, चांगला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण एकनाथ मार्फत, संघाचा कर्णधार आहे, चांगला फेकी त्याच्या माध्यमातून झालेली आहे, परिणामी फक्त आणि फक्त एक धाव मिळाली जाईल या फटक्यावरती। संघाची धाव संख्या आता मात्र 13 धावा, चेंडू टाकून झालेले 3-3, चेंडू मध्ये 3 धावा खर्च करतोय गोलंदाज वैभव धूम हा गोलंदाज। आता मात्र शॉर्ट पिच चेंडूला पोल करतो, चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 6 धावांसाठी षटकार। धावसंख्या धावफलकावर 19 धावा आणि चेंडू टाकून झालेला आहे 4, पाचवा चेंडू वैभव याचा यावेळेस, अतिशय सुरेख फटका, चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेने, एक धाव पूर्ण, चांगला क्षेत्ररक्षण, चांगला बॅकअप, अतिशय चांगला बॅकअप होताना दिसतंय थर्डमॅन क्षेत्रामध्ये। वैभव चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, आता मात्र हेमंत इज ऑन स्ट्राइक, हेमंत खेळतो एक वरती, आता मात्र बॅटची एज लागून जाते यावेळेस, काय करते तरणेची त्याचा फलंदाज बाद, हेमंत गोडविंदे फलंदाज बाद होतोय, चांगलं यष्टीरक्षण विकेटच्या मागे आपण पाहतोय, योगेश धूम हा यष्टीरक्षण, चांगलं विकेट किपिंग आणि चांगला निशाणा, चांगला डायरेक्ट थ्रो निशाणा साधलेला आहे यष्ट्यांवरती आणि फलंदाज बाद होतो तो म्हणजे हेमंत हा फलंदाज। तंबूच्या आश्रयाला निघून जातोय, परततोय, परतीच्या वाटेवर येताना दिसतोय, तर आता मात्र नवीन फलंदाज नव्यानेचा आतमध्ये जातोय विकेश भडांगी हा फलंदाज। आता मात्र 6 चेंडू आणि धावांची गरज असेल विजयासाठी, निश्चित आम्हाला आमच्या स्कोरर आम्हाला माहिती देतील याबद्दल, 6 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स कोमन या संघाला। तर केतकी वॉइस कन्निफा संघाकडून षटक क्रमांक मला वाटतं 3 हाताळण्यासाठी गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे मयूर बाबर, मयूर बाबर हा गोलंदाज तिसरा क्रमांकाचा षटक हाताळतोय, हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे एक चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, त्याच्याकडे एक अनुभव सुद्धा आहे, भरपूर सामन्यामध्ये भरपूर मागील सामन्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे, पाहायचा या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी कशा प्रकारची गोलंदाजी करेल, सामना जिंकायचा असेल तर निश्चितच चांगल्या लाईन चांगल्या लेन मध्ये चांगला प्रभावी मारा टाकावा लागेल, चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल, जर हा सामना जिंकायचा असेल तर कितकी पैस करणी पडेल या संघाला। तर आता मात्र विकेश आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, रन मध्ये चुकतोय गोलंदाज मयूर, थांबतोय चुकतोय आणि पुण्यात आपला गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, स्ट्राइक अँडला फलंदाज राहुल अंधेर आणि नॉन स्ट्राइक अँडला फलंदाज विकेश भडांगे, ही दोन जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। मयूर राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडूला फोर्स केला, चेंडू जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चांगला क्षेत्ररक्षण दिनेश बाबर याच्या माध्यमातून, चांगला क्षेत्ररक्षण, चांगला दोन धावा अडवतोय आपल्या संघासाठी आणि या दोन धावा मिळतील दोन्ही फलंदाजांना, दोन धावाने संघाची धावसंख्या आता मात्र धाव फलकावर 22 धावा, 22 लॉस ऑफ 3 विकेट इन द थर्ड ओव्हर प्रोग्रेस आपण पाहतोय, तिसरा षटक प्रगती पथावर आहे, चेंडू टाकून झालेले 1-1, चेंडू मध्ये 2 धावा खर्च होता गोलंदाज मयूर बाबर। आता मात्र शॉर्ट पिच चेंडू फोर झाला, चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये, आता मात्र झेल मात्र सुटला जातोय त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये,
आणि दोन धाव घेण्याची संधी होती दोन्ही फलंदाजांकडे आणि दोन धावा कंप्लीट करता दोन्ही फलंदाज दोन धावाने धाव फळला. आता मात्र 24 वरती आता मात्र चार चेंडू आणि 13 धावांची गरज असेल विजयासाठी. चार चेंडू 13 धावा काय करते काय बिघडते निश्चितच टफ फाईट सामना सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली. आता मात्र मयूर पुण्याचा गोलंदाजी मार्गवर फलंदाज राहुल साठी. आता मात्र चेंडूला फोर्स करतो चेंडू जातोय लॉंग ऑफ दिशेने चांगला चित्रक्षण विकास मार्फत परंतु दोन धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना आणि या दोन धावाने आता मात्र धाव फलक पोहोचतोय म्हणजे 26 वरती 11 धावांची गरज तीन चेंडू आणि 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. काय करते काय बी करते निश्चितच. आता मात्र एक मोठा फटका आणि गेम खलास. तीन चेंडू आणि 11 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक्स झालेला आहे तर आता मात्र पुण्याचे सज्ज होते दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर मयूर आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय राहुल स्ट्राईक एंडला असेल राहुल खेळतोय. आपण पाहतोय त्याच्या बॅटमध्ये षटकार बॅट मिळतो आणि सिंगल त्याच्या डबलच्या साईने चांगले धावा दासंघ त्याने उभारलेले आहे आपल्या संघासाठी. 15 धावांवरती खेळतोय आता मात्र शॉर्ट पिच चेंडू वाईट चा इशारा. आता मात्र ऑफ स्पिन खूप बाहेर वाईटची चेंडू चाताळणी करतोय गोलंदाज मयूर. हा गोलंदाज अशा प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये कारण सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू पायाचं काय करते तर निश्चित बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट टाकतोय गोलंदाज मयूर स्वैर मारा करतोय या षटकामध्ये अंतिम षटकामध्ये मयूर हा गोलंदाज थोडस कमी पडताना दिसतोय. वारंवार वाईटचा इशारा वाईट चेंडू टाकतोय गोलंदाज हाताळतोय हाताळणी करतोय स्वैर मारा करतोय आमंत्रणाच्या स्वरूपाने धाव देतोय धावसंख्या आता मात्र धावफलक 28 वरती. पुण्याचा गोलंदाजी मार्ग राईट आर्म ओव्हर द विकेट ने राहुल साडे. आता मात्र शॉर्ट पिच चेंडूला हुक केला मिस टाइम स्ट्रोक चेंडूच्या खाली वैभव फलंदाज बाद अतिशय चांगला कम बॅक अतिशय चांगला गोलंदाजी अतिशय चांगला क्षेत्ररक्षण होताना दिसते वैभव याच्या माध्यमातून आणि चांगला कम बॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाजी मध्ये तो म्हणजे वयूर बाबर आणि काय करते तर निश्चितच बाद होणारा फलंदाज आपण पाहतोय राहुल अंधेरा फलंदाज तो 15 धावा करून तंबूत परततोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मिस टाइम स्ट्रोक होता हवेमध्ये चेंडू भरंगळ भरपूर वेळ गेला राहिला होता आणि एक चांगला झेल सुरेख झेल घेतोय आणि तंबूत परततोय तो म्हणजे राहुल. यावेळेस दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि दोन चेंडू मध्ये 9 धावांची गरज असेल विजयासाठी गावदे स्पोर्ट्स पोमण या संघाला. आता मात्र एक षटकार आणि एक चौकार मारावाच लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर पोमण संघाला. मयूर इज ऑन द गोलंदाजी मार्ग करता मात्र बॅटची एज लागून जाते चेंडू जाईल थांडमाच्या दिशेने चांगला क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल जास्त काही मिळणार नाहीये
तडम्यांच्या दिशेने चांगला क्षेत्ररक्षण विनू मार्फत झालेला आहे। आणि आता मात्र एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे या एकाच्या चेंडूवरती, आठ धावांची गरज, एक चेंडू आठ धावांनी सामन्यामध्ये पकड मजबूत केलेली आहे। केतकी वयस्करांनी पडा या संघाने चांगला कमबॅक केला आहे। गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे मयूर बाबर, समोरील फलंदाज विकेश आणि चितन आहे तो म्हणजे नॉन स्ट्रायकेडला। आता मात्र विजय संपादन करतो तो म्हणजे केतकी वॉईस खंडीपाडा संघ, कॉंग्रेस खंडीपाडा संघ आणि हार्ड लक हार्ड लक हार्ड लक गादे स्पोर्ट्स पवन संघ। तर या सामन्याचा मानधनाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा संघाचा, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली। वैभव धूम फलंदाजी करत असताना 15 धावा बनवल्या आपल्या संघासाठी, गोलंदाजी करत असताना एक गडी बाद केला। वैभव धूम इज द मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय